भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर महानगर द्वारा मागील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दिव्यांग बांधवांच्या विविध समस्येचे निवारण करण्यात आले होते. कोविड महामारीमध्ये दिव्यांग बांधवांवर अनेक संकट आले, त्यामध्ये शासनातर्फे कोणतीच मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीमध्ये 100 दिव्यांग बांधवांना त्यांच्या परिवाराला राशन सामग्री किट पुरवठा करणे असो किंवा दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार निधी वितरण असो, अशा अनेक योजनांसाठी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नेहमीच काटेकोरपणे प्रयत्न करीत असते. दिव्यांग बांधवांचा सार्वभौमिक विकास व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू आहे. स्वयंरोजगार, शासकीय नोकऱ्या, स्थायी रोजगारांसाठी अर्थसहाय्य निधी व स्थायी जागा अशा अनेक समस्यांचे निवारण त्वरित होण्याकरिता शासन सर्वतोपरीने प्रत्येक स्तरावर प्रयत्न करीत आहे. दिव्यांग बांधवांना प्रतिनिधी राज्य शासनाच्या विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनोदित सदस्य दिव्यांग बांधव असला पाहिजे, याकरिता शासन स्तरावर लवकरच निर्णय व्हावा याकरिता काटेकोरपणे प्रयत्न सुरू आहे. मागील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपा दिव्यांग विकास आघाडीतर्फे दिव्यांग हिताचे जे कार्य झाले आहे त्याची विस्तृत सूची सोबत लावली आहे. माननीय श्री प्रवीण दटके अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर यांच्या मार्गदर्शनात व माननीय श्री श्रीकांत भोगे भाजपा दिव्यांग विकास आघाडी नागपूर महानगर यांच्या मार्गदर्शनात श्री धनंजय उपासनी क्रीडा प्रभारीमध्ये श्री मनोज घोटे महामंत्री, श्री दादा मिरे महामंत्री, डॉक्टर मीनल सांगोळे महामंत्री, श्री रमेश धापोडकर कोषाध्यक्ष, श्री अनिल वाळकर उपाध्यक्ष, श्री आशिष गुरव अध्यक्ष पूर्व मंडळ, श्री अजय भूते उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी काम करीत आहेत. भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीतर्फे आजची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आहे. त्याच्यामागचा मुख्य हेतू आहे की नागपूर शहरातल्या कोणताही दिव्यांग शासकीय प्रशासकीय योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे, त्याकरता आमची टीम आता कामाला लागलेली आहे. आणि मागच्या 2 वर्षापासून त्यांनी अनेक दिव्यांगांच्या समस्या सोडवलेल्या आहेत. शासनातर्फे ज्या योजना राबवित आहे त्या प्राप्त करण्यासाठी दिव्यांगांना UDID सर्टिफिकेशन्स करायचं असते, त्याबद्दलसुद्धा जनजागृतीची आवश्यकता आहे. आणि प्रत्येक दिव्यांगांना योजना पोहोचवण्यासाठी ते सर्टिफिकेशन महत्त्वाचं असतं, त्याचंसुद्धा आमचं एक शिबिर आम्ही नुकतंच लावलेलं होतं. शिवाय नागपूर महानगरपालिकेकडनं ज्या दिव्यांग स्वरोजगार अर्थसहाय्य योजना जी आहे त्या योजनेचाही लाभ सर्वांपर्यंत पोहोचला, दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे करिता आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. शिवाय दिव्यांग बांधवांचा एक प्रतिनिधी नागपूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व त्याला मिळावं म्हणून म्हणूनही सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी अशी सुद्धा अपेक्षा आमची पार्टीकडनं आहे. आणि त्यातही ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा सुद्धा एक प्रशासनाकडे हा आमची मागणी पोहोचवण्याकरता ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली.